तर फायनली आता आपण DSLR मध्ये स्विच झालोय. अरे किती आवाज करतोय शाणा माणूस. रूमची आई बहीण गेल. तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. आपल्या महाराष्ट्रात तुमचा वैभव अंकित मंगेश स्वागत करतोय. तर हा दिवस आहे दुसरा आणि वार आहे संडे. आणि तारीख काय रे आजची? आजची 11 तारीख आहे. आणि मजा येते. काल आम्ही जरा मस्त मजा केली, टाइम स्पेंड केला खूप दिवसानंतर बाहेर. आणि गरज असते प्रत्येकाला अशा, काय म्हणतात त्याला, टायमिंगची, हा वीकेंडची गरज असते. एवढं मरमर काम करता राहू तुम्ही आणि मग स्वतःवर थोडा खर्च करा. बरोबर फ्रेश फ्रेश होतो. तर आता आपण चाललोय कुठे? वर्सोली बीचला. आता आम्ही नाश्ता केला आणि पूल वगैरे दाखवला, दाखवतात पुढे तुम्हाला. याच्या पुढे क्लिप चालू होईल तर तुम्ही इथला बघा. आणि पूर्ण ओव्हरव्ह्यूचा जर व्हिडिओ हवा असेल ना तर दुसरा तो आम्ही व्हिडिओ केलाय तो बघा. म्हणजे याचा मागचा हा एक कंटिन्यू मोठा व्लॉग असेल दुसऱ्या दिवसाचा, कारण आता आम्हाला पार्ट करायला आता टाइम नाही. कारण जे जे आता फिरवते ते दाखव है ना. तर जाऊया. आणि याचा काय असेल ते लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही चेकआउट करा ना. सर जाऊया. आता तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला पुलाचा, तर जाऊया वर्सोली बीचला जाऊया ना. आत्ताच नाश्ता केला यार, एक नंबर, एक नंबर नाश्ता होता है ना. कबीर सिंग बघा आमचा सस्ता कबीर सिंग इकडे बघ. तर आता आम्ही निघालोय वर्सोलीला जायला आणि अंकित पुढे आहे, मी आणि मंगेश एकत्र आहे. अंकितला मी एकट्यालाच चालवायला देतो, उगाच रिक्स नको म्हणून, है ना. हा ना. आणि मजा आली यार रात्री. अशी एक ट्रिप ऍटलीस्ट 2 महिन्यातून किंवा 1 महिन्यातून एकदा तरी झालीच पाहिजे. आता इथे खड्डे आहेत, सो मी तुमच्याशी पुढे जाऊन बोलतो इथून बाहेर निघाल्यावर, हायवेला गेल्यावर. सो जाऊया. सो आम्ही या कडेच्या रस्त्याच्या कडेला थांबलोय आणि इथे एक नदी दिसली. आता इथे जरा फोटोशूट करू आणि मग निघू. तर आम्ही आता इथून निघतोय, जरा इथे फोटो वगैरे काढले, मस्त लोकेशन होता. आता डायरेक्टली आपण वर्सोलीला जाऊया आणि तिकडेच भेटूया आणि तिथे व्हिडिओज करू, फोटोज काढू. मस्त लोकेशन आहे आणि रस्त्याच्या कडेला असं कधी थांबावं असं वाटलं तर जरूर थांबा. जाऊया, चल चल सो फायनली आता आपण पोचलोय वर्सोली बीचला, है ना. भरपूर खड्डे तिकडे यायला आणि कधी आलात तर स्वतःच्याच गाड्या घेऊन या, नाहीतर मग प्रायव्हेट गाड्या महाग पडतील. खड्ड्याने आम्ही वैतागलो अक्षरशः. आणि हे पण आहे ते, काय म्हणतात त्याला, डिवायडर ना, रे स्पीड ब्रेकर, सॉरी. काय व्ह्यू आहे समोरचा. हा हा फायनली आता पोहोचलोय. आता काहीतरी खाऊया आणि मग बीच एक्सप्लोअर करूया, है ना. इथे होस
घे रे वडापाव चहा आणि मॅगी मंग्याच्या बायकोचं नाव मॅगी डेव्हरे मंग्या मॅगी काय गांडूळ सारखं दिसते म्हणून मंग्याची. सो फायनली आम्ही आता चहा नाश्ता केलाय आणि आता चाललोय बीच कडे है ना, सुंदर बीच. आता ते खाल्लं त्याचे किती रुपये झाले ते जरा आम्ही खाली उतरून सांगूच है ना. हो हा बीच जास्त गजबजलेला आहे, तो वेगळा होता आणि हा जरा रुंद आहे आणि फॅमिली भरपूर आहे हे बघ ना. काल ऍक्च्युली आभाळ आलेलं म्हणून हा काल टाइम झालेला आपल्याला ऍक्च्युली. तर फायनली आता आपण DSLR मध्ये स्विच झालोय. अरे किती आवाज करतोय शाणा माणूस. काय व्ह्यू आहे ना, सही आहे. तर आपण आता पुढे समुद्राकडे जाऊया, जरा पाय वगैरे भिजवूया म्हणजे तळपायाची आग विझून जाईल. विझून जाईल कवी सिंह. वडा पाव पाव वडा पाव आता खाल्लेला आहे. वडा पाव पाव वडा पाव आता खाल्लेला आहे. ते प्राइस सांगितले झाले. चहाचे 10 रुपये, मॅगीचे 24 रुपये, नाही 40 रुपये. ओके, मॅगीचे 40 रुपये आणि वडापावची एक प्लेट 24 रुपये. सॉरी. तर हे चार्जेस होते. तर तुम्ही नेहमी विचारता की चार्जेस सांगत नाही, चार्जेस सांगत नाही, म्हणून आता सांगून टाकला. कुलाबा किल्ला दाखवलेला कोण प्राचीन नाही, हा तो नाही, हा कुलाबा किल्ला आहे. आपण मुरुडला होतो भावा. हा मुरुडला स्पंदी मुरुडला सांगितलं ना कोणतरी किल्ला. आपण बघ बीच वर होतो तेव्हा तो मुरुड मुरुड किल्ला कोणतो. मुरुड किल्ला राजा हे होता काय ते. मावरा है बोंबिल मंदेली बेगिन छिऊन जा बाजार अंधेरी. मावरा है बोंबिल मंदेली बेगिन जेवून जा बाजार अंधेरी. बैठा इकरा कर गो बाजाराला खावाला हान तुझे गरदाराला. उडगो मु ए हे उडगो मु ए हे उडगो मु. चपला मी इथेच ठेवलेल्या, जाऊया. ए थांब एक मारून पाणी परत घेता बाहेर याला हे होईल. तर आता पाय धसत आहेत खाली आणि आता तिकडे फिरून झालंय आमचं. आता इथून बहुतेक निघूया है ना. आणि इकडे पण सेम चार्जेस आहे, 100 रुपये वगैरे फेरीच्या आणि दोघं असतील तर 150 रुपये काहीतरी ते भूम भूम. तर तुम्हाला काही प्रश्न असतील ना अलिबाग ट्रिप संबंधाचे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आम्ही त्या प्रश्नाची उत्तर देऊच. हा एकंदरीत सगळ्यात चांगला बीच वाटला नाही वर्सोली. आणि त्या वर्सोलीच्या त्या तिकडे हे आहे कुलाबा किल्ला. आता तर आम्ही कुलाबा किल्ला नाही करणार आहे, पण जेव्हा करू तेव्हा करू, कारण 2 दिवस आणि 1 रात्रीसाठी झालेलो. जाऊया. या साईडला पण मस्त आहे ना. हो, पण आता नको जाऊया इकडे. आता आपण हॉटेलवर जाऊया, खायला जाऊ. त्या बाजूला मी जात नाही कारण आता वेळ झालाय, गाडी पण पकडायची आम्हाला. म्हणजे आमचीच गाडी आहे, आम्हाला गाडी काय पकडायची. बोट 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 पकडायची. आणि तिकडे पण किती जोक मारत बोट पकडा दिला. शी वर्धा एंट्री मारायची.
सो फायनल चेकआउट चाललाय आणि आता झालं की आम्ही निघतो. मंगेचे थोडे फोटोशूट करायचे तो ह्याच गार्डनमध्ये फोटोशूट करू. आणि आय गेस पाऊस पडायला आलाय असं वाटतं. थकलो यार, दोन दिवस झाले. पण माझ्या पण आधी वर्सोली बीचचा ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केला, हा दिवस दुसरा आहे. आणि ही सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा मित्रांनो, तुमच्या मित्रांसोबत, आणि तुम्ही पण असा एक प्लॅन बनवा. तर बस आता जाऊया तिथे. आणि चाललंय फोटोशूट. ये लोकेशन सही आहे रे, है ना? मार ना अर्जिल. हां, झाला मंग्याचा शूट. म्हणजे आम्ही पण काढले. कसला मंग्या? एक नंबर, एक नंबर. व्हिडिओ संपवायचा का नंतर संपवायचा? मांडवाला संपव ना. हां, मांडवाला संपव. हां, मांडवाला नाही भेटा संपवायला. तर भेटेल भेटेल, वेटिंग करेल तिथे भेटेल. एक फेरी सोडू. हां, मांडवाला करूया. आता निघूया. सो बाय बाय. आम्ही या पूल मध्ये उतरलोच नाही. या पूल मध्ये उतरलोच नाही. परिस्थिती चालू आहे, सो त्यामुळे उतरायचं नाही असेल. दारे का लो आम्ही कुठे? मांडवा 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 नाही कर कर मांडवा लागला. काला प्लॅन चेंज झाला आमचा. काय दुसरीकडे ज्या गाड्या होत्या ना, त्या गाड्या नाही लोड करत. आणि मग आम्ही आता रोरोनी जाणार आहे. राहू द्या, आता होऊ द्या खर्च. आता काय करायचं? इथं माणसं पण लोड होतात, गाड्या पण लोड होतात. आणि इथं हा ना, ठीक आहे. आता आम्हाला 2.5 तास इथे टाइमपास करायचा आहे. आणि 2.5 तासानंतर रोरो येईल, म्हणजे लागेल तेव्हा गाडी लोड करू आणि तसंच मुंबईला जाऊ. तास कसे घालवणार आता आम्ही? हा ना, काहीतरी सजेस्ट करा ना. काय सजेस्ट? व्हिडिओ आलं नाही, काय नका सजेस्ट करू. हा, तू ते तुम्ही कीप कमेंट्स 1 घंटावर चेक कर. आम्ही 2.5 तासात काय करणार आहोत. हा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, जा. येस, सबस्क्राइब करा आणि शेअर पण करा. आणि आय गेस हा व्हिडिओ आता इथे संपवायला पाहिजे आपण. बाय बाय. तुम्हाला आधी हे दाखवतो आणि मग तुम्ही जा. इकडचा परिसर बघा किती स्वच्छ आणि चांगला. ठीक आहे, ठीक आहे. बाय बाय. नंतर लास्ट करू. आधी तुम्ही हे बघा, काय मांडवा पोर्ट बघा. कसं वाटतं आधी येऊन? सकाळी गर्दी होती म्हणून आपल्याला भेटला नाही ना. आता कसं वाटतंय? मस्त वाटतंय. सो फायनली आता आम्ही कॅफेटेरिया एरियात आहोत आणि एकदम लक्झरी टाईप आहे सगळं इथे. अंकित आणि मंगेश गेला आता काहीतरी खायला आणायला. तू काहीतरी खाऊ या, कारण भूक तर लागलेत आणि खूप वेळ थांबलोय आम्ही. काय खायला? सँडविचेस बघत होतो तर चिकन सँडविच आणि एक सँडविच. कसं वाटतं मग? बोल अब्दम सारी चुरिया. एक नंबर. हा ना, कडक सुपर्ब आहे पूर्ण एरिया. तर आता आम्ही ही ट्रिप इथेच संपवतो. येस. आणि आता आम्ही आहोत रोरो मध्ये. ज्यांनी आलो त्यांनीच चाललोय. आणि आम्हाला आतमध्ये याला जमलं होतं कॅफेटेरिया एरियामध्ये, पण आता खाली तर आलो नाही. आम्ही लवकर आलो म्हणून आता आम्हाला भेटली जागा. भेटली जागा. आणि याचे काही एक्स्ट्रा पैसे नाही. तिकीट याच्यातच आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. हात दुवायला नाही म्हणून गरीबासारखे हात धुतात माझे मित्र. एवढी गरीबी काय रे? आळस आळस. हा आळस.
कोण जाईल रूम मध्ये हात धुवेल, त्याच्या दिसला नल आणि कर ए हिरो